त्यांनी जो लढा दिला तो अतिशय विराट होता। त्याच्यामध्ये शुद्धोदन पांडुरंग चलणे, शांताराम म्हात्रे कालवार, चंद्रमुक्त शेलार आणि लक्ष्मण अडके गौरीपाडा भिवंडी अशा या चार तरुणांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे। व्यर्थ हो बलिदान तेव्हा त्यांचा व्यर्थ बलिदान जाऊ नये। दरम्यानच्या काळामध्ये थोडासा हा कार्यक्रम काही कारणास्तव बंद पडला, पण ते आम्हाला गोष्ट मानले नाही। त्यावेळेला आम्ही 40+ क्रिकेट संघ गोरसई, नवीनच आमचा क्रिकेट संघ तयार झाला आणि नवीन क्रिकेट संघाच्या माध्यमातूनच आम्ही नवीनच निर्णय असा घेतला की जो कार्यक्रम खाली ठेवलेला आहे किंवा जो करत नाही त्याला 2 वर्ष गॅप पडलेला आहे तो कार्यक्रम आपण कायमस्वरूपी उचलून धरायचा आणि व्यर्थ न हो बलिदान, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, त्यांचं नाव फुसू नये, त्यांचं नाव मिटू नये या ठिकाणावर, त्यांचं नाव जनमानसामध्ये राहिलाच पाहिजे, तुमच्या आमच्या स्मरणात राहिलाच पाहिजे अशा पद्धतीचा हेतू आणि उद्देश आम्ही उरा मनाशी बाळगून हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आणि या ठिकाणी आता ज्या स्मारकाचं जे चौथाडा बनवायचं आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी संध्याकाळी उद्घाटन होणार आहे, तेव्हा भूमिपूजन होणार आहे, हे देखील या इथल्या सगळ्या उपस्थितांनी लक्षात ठेवावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। सांगायचं तात की आज ज्या चार युगाने आपला या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे, जो दिवस आहे तो या ठिकाणी साजरा करण्यासाठी आलो पाहिजे, नुसता क्रिकेट बघून चालणार नाही अशी परिसरावरती, तर अशा लोकांनी जे बलिदान दिलेलं आहे त्यांची आपल्याला आठवण झाली पाहिजे आणि अशा प्रकाशून एकदम कायमस्वरूपी नष्ट केले पाहिजेत आपण, अशा प्रकारचा हेतू आणि उद्देश प्रत्येकाच्या सर्व युकांनी आणि तरुकांनी बाळगून या ठिकाणी 8 नोव्हेंबर विनंती करून सांगतो। 8 नोव्हेंबर रोजी या दिवशी सर्वप्रमाणे या ठिकाणी आपण यायचं आहे आवर्जून आणि या चार खूप खूप धन्यवाद अनंतजी केने, अतिशय सुरेख मनोगत या ठिकाणी व्यक्त केला। तर आता मात्र आपण मैदानाकडे वळूया, सामन्याला सुरुवात झाली आहे, पहिलं षटक मार्गस्थ आहे, सीताराम या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं जात आहे। एक गडी बाद धावसंख्या धावफलकावर 3, तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1-3 बाद होणारा फलंदाज संतोष, ज्याच्या बॅट मधून एक धाव पाहायला मिळाली होती, एक संत शांत सुरुवात पाहायला मिळते। सुमित एंटरप्राइजेस पोगव या संघाच्या माध्यमातून आणि त्याचं पूर्ण श्रेय जाईल, ज्या प्रकारे पहिलं षटक आतलं होतं गोलंदाज सीताराम याने। तर आता मात्र दुसरं षटक दुसरं षटक आणि षटकातील पहिला चेंडू अनंता ताबडेस विकेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बेट केला जातोय फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता, चेंडू निर्धाव निघून गेलाय, बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक सोबत बजावतोय। एक चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वल्ला होता, कोणत्या प्रकारचा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नव्हता। पुन्हा एकदा गोलंदाज वळतोय, या वेळेस दिशा चुकीची आहे, पंच आमच्याकडे वळतायत, अवांतरची खून, एक धाव या ठिकाणी जोडली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे सरकते।
चार धावा धावफलकर पाहायला मिळतात। गोलंदाज अनंत पुन्हा एकदा बोलतोय, यावेळेस फुलटॉस आहे, चांगला प्रहार, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। जोपर्यंत चेंडू कलेक्ट करून फेकला जातोय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाले, एकापेक्षा आधी एक काही एक नाही, चांगला क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत पाहायला मिळाला। धाव संख्या पाच, जय बजरंग फोर्टी प्लस गोरसाई व टाइगर ग्रुप आयोजित हे आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय। सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील चांगले आयोजन झालेले आहे। उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, निंबवली वर्सेस पोगाव, षटकातील पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, आडव्या बाटने चेंडू खेळून काढलाय, चेंडू कार्पेटच्या सहाने गेलाय, थोडं गच्चा क्षेत्ररक्षण मनोहर त्या ठिकाणी होते। दोन धावा कंप्लीट झाल्या, जसा पाहिला की थोडा डिस्पेल झाली आहे, त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी कॉल केला होता बालाराम याने, आणि त्यानंतर मात्र दोन धावा कंप्लीट झालेल्या पाहतोय। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस फुलटॉस आहे, चेंडू खेळून काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक मनोज त्या ठिकाणी, एक धाव कंप्लीट झाले। लेसी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं दोन्ही खेळाडूंच्या मध्ये, एकच धाव कंप्लीट झाले। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी मनोज गुळवी या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, आणि त्यानंतर चांगली फेकी देखील झाली होती। धावसंख्या एक ने पुढे सरकते, धावसंख्या धावफळकर पाहायला मिळते आठ, षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। यावेळेस प्रहार चाललाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक विजय झेल खाली चुकी पाहायला मिळते, झेल त्या ठिकाणी सुटते, आणि त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्यात। विजय याच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळाले, झेल ड्रॉप झाला होता, आउटफील मध्ये फार कमी वेळा असं पाहायला मिळतंय। यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये, चेंडू निर्धाव निघून गेलाय, षटक समाप्तीचा इशारा पंच सुरेश करत सरांच्या माध्यमातून। तर दोन षटकाची समाप्ती झाली आहे, दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये, ती म्हणजे दहा। तर पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, दोन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय, अजूनही दोन षटक बाकी आहेत। या दोन षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल सुमित एंटरप्राइजेस पोगाव संघ, ऐकूया आपण मनोज ठाकरे याच्या आवाजाने। धन्यवाद, मेरी आवाज मेरी पहचान, संदीप जी वखारे। अपन पहात जय बजरंग फोर्टी प्लस गोडसे व टाइगर ग्रुप सावंगे आयोजित पशु संवर्धन मेलावा व हुतात्मा चषक 2020। खरोखर ज्या हुतात्म्याने प्राण्याची आहुती दिली, त्यांची प्राण ज्योत तेवत ठेवण्यासाठी उपक्रम हा हाती घेतलेला, खूप कौतुक करावं वाटतंय या फोर्टी प्लस संघाचे। ट्रोलर क्रिकेट यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडू आपल्याला पाहतोय आणि गडी पाहतोय। जगावा हा देश आमचा, पशुधन वाढत राहावा, आम्ही लढलो इथे पडलो, आमचा राम राम घ्यावा। खरोखरच त्यांनी जे कार्य केलं ते आज तेवत ठेवण्यासाठी जी मेहनत घेत आहेत फोर्टी प्लस संघाचे सर्व खेळाडू, त्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक व धन्यवाद व्यक्त करतो। भिवंडी फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेची ही पहिलीच इव्हेंट आहे, खऱ्या अर्थाने
चाचणी पहिले केलेली जाते परंतु काही कारणास्तव चाचणी पुढे ढकलली। परंतु अध्यक्षांचे धन्यवाद व्यक्त करू शकतो की 18 नोव्हेंबरला हा कार्यक्रम येतोय आणि त्या दिवशी स्पर्धा दिली त्याबद्दल त्यांचं या कमिटीच्या तर्फे मनस्वी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो। गोलंदाज बोलतोय या बॅलेचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला उंची कमी दिली, परिणाम स्वरूप आपण पाहिलं चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये काय हवं तसा आला नाहीये। निर्धार होतो चेंडू बांधून केलेल्या फलंदाजाला आतापर्यंत धावसंख्या खूप कमी 10 पाहायला मिळते। यावेळेस उलटाच डिलिव्हरी बरोबर फायदा उचलण्याचा प्रयत्न होता परंतु पाहूया गॅप मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी। जिथे ज्या पट्ट्याची गरज होती तो फसता इथे आलेला आहे। यस मनोज ठाकरे यालाच तर म्हणतात वन टू का फोर। ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा गेल्या असत्या त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं झालं आणि चेंडू सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला चौकार। निश्चितच सीझनची पहिली मॅच आहे याच्यामध्ये थोडीशी गफलत तर निश्चित होणार आहे परंतु प्रॅक्टिस इज वन परफेक्ट। पुढचा चेंडू यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षण दूरवर उभा आहे, 1 धाव कम्प्लीट केलेला आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा पाहता पाहता कम्प्लीट होत आहेत। हेच खरं वैशिष्ट्य आहे या फोटोप्लेक्सचं। धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या आपण पाहू शकता 16। तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि खूपच कमी धावसंख्या स्कोर बोर्ड वरती लावलेला आहे। खेळपट्टीचा अंदाज अजून आलेला नाहीये फलंदाजाना। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला ढकलून काढलेला आहे। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय दुसऱ्या धावीची। यावेळेस आपण पाहू शकता 2 धावा कम्प्लीट करून 3री धावी कम्प्लीट केली। 1 धाव होती तिथे दुसऱ्या धावीचा प्रयास केला आणि त्यानंतर आपण पाहिलं पाहता पाहता 3 धावा कम्प्लीट झाल्या। इथं मात्र धावसंख्येला आकार मिळाला, धावसंख्या आपण पाहू शकता 29। 2 बाद 19 तिसरं षटक प्रगती पथावरती आहे। 4 षटकांचा सामना आहे, या 4 षटकांमध्ये कमीत कमी 40+ धावसंख्या जमायला हवी आहे परंतु तसं काय चित्र इथं पाहायला मिळत नाहीये। क्रिकेट आहे, कधीही चेंज होऊ शकतोय तर पाहण्यासारखं राहील येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल। इथं मात्र आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू आतलेला पाहतोय, 1 धाव कम्प्लीट आणि थोडस लेजी क्रिकेट पाहायला मिळेल। दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत, या 2 धावाने धावसंख्या होते 21। संदेश आपण पाहतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7 च्या सरासरीने 21 धावा आतापर्यंत धावपालकावरती जमवलेल्या आहेत। यस डगरे आपण जर विचार केला तर एक चौकार आलाय तो देखील मिसफिल्डने आणि त्यानंतर जर टोटली 21 धावांचा विचार केला तर सिंगल डबलच्या मदतीने या धावा कम्प्लीट झाल्या आहेत। तर शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आणि या षटकाच्या माध्यमातून बेगीन हवाई फायर दाखवावे लागतील एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी। निश्चितच पलटवार करावाच लागेल कारण धावसंख्या खूपच कमी आहे, पण प्रशंसा करावी लागेल गोलंदाजांची, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये सीतारामने 3 धावा खर्च केल्या, त्यानंतर अनंतयाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर आपण पाहतोय 7 धावा खर्च केल्या, त्यानंतर विजय यांनी सुद्धा 7 धावा खर्च केल्या। एकंदरीत एक कंजूसभरी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि शेवटच्या षटकामध्ये इथं मात्र कशा प्रकारे पोगाव संघ धावसंख्या जमा करेल हे पाहण्यासारखं राहील, कारण कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे फाईट स्कोर साठी। अंतिम षटक साईला दोन गोलंदाजीसाठी, या वेळेस आपण पाहिलं थोडस ऑफस्टंपवर चेंडू ठेवला होता आणि इथं मात्र पाहू शकता आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय फलंदाज। Come on, 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 come on
निश्चितच फलंदाज बाद झाल्यानंतर एमटी होते प्रफुल्ल मॅन हनी यांची आणि त्यांच्यावरती बक्षिसांची खैरात लावली जाते. गोरसीगावचे एक नामांकित व्यक्तिमत्व मनसे शाखा अध्यक्ष कैलाजी ठाकरे यांच्या माध्यमातून दोन षटकारास 500 रुपयाची तब्बल पारितोषिक लावलेला आहे. तर या बक्षिसांची लय लूप करतात की पाहण्यासारखं राहील, कारण अंतिम षटक आहे, शेवटचं षटक आहे, धावा जमवणं गरजेचं आहे आणि प्रयास निश्चित राहील. स्ट्रायकर म्हणून आपण पाहतोय बलाराम वारे पाहण्यासारखं राहील. येणाऱ्या चेंडूचा कशा प्रकारे सामना करेल, कारण एकंदरीत विचार जर केला तर निंबोली संघाच्या गोलंदाजी खूपच चांगली झालेली पाहायला मिळते आपल्याला. चला वेल कमी घ्यायचं आहे, वेळेचं बंधन पाळायचं आहे, कारण आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. संध्याकाळी पशु संवर्धन मेळाव्याचा सुद्धा कार्यक्रम आहे, तर आपल्याला वेल वाचवायची आहे. वेळे संदर्भात थोडं बाण असू द्या. एक धाव कंप्लीट आहे, मिस फील पाहायला मिळतंय आणि तर मात्र थांबू शकत नाही. चेंडू चेंडू जाईल सीमारेषे बार चौकार. डागरे या इनिंग मधील दुसरा चौकारा बनवतोय आणि हा देखील मिसपेलच्या माध्यमातून निश्चित पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस बॅट खाली चेंडू होता, चेंडूला ऑन साइड ला टोलून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि एकच धाव मिळेल. इथं मात्र हनी असं स्ट्राईक येते आणि त्यांच्यावरती बक्षीस लावण्यात आलेलं आहे. गोरसीगावचे एक प्रतिष्ठित आणि नामांकित व्यक्ती कैलास ठाकरे मनसे अध्यक्ष यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं दोन षटकारांसाठी सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. साहेब आता टन होते गोलंदाजसाठी. यावेळेस रिव्हर्स शॉट मारलेला आहे, पाहतोय आपण चेंडू मात्र जाईल पाहता पाहता सीमारेषा बाहेर षटकार. तर अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि याच्या बाद मधून निघणारा हा या स्पर्धेतील पहिला षटकार. या फटक्यांसाठी फेमस आहे हा फलंदाज आणि तो फटका मात्र त्याच्या बाद मधून पाहायला मिळाला. गुड शॉट षटकार. निश्चित अशा स्केलीने तो प्रसिद्ध आहे आणि प्रेक्षकांचं नेहमीच मन जिंकत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रकार पाहण्याचा मिळाला आपल्याला, परंतु अपयशी ठरलं. इथं मात्र आपण पाहतोय निर्धारा तो चेंडू षटकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय आपण सायनात. तर जो रिव्हर्स फटका आपण पाहिला 6 धावांसाठी आणि याच्या बॅट मधून आणि त्या फटक्यासाठी सुमित वारे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. तर या इनिंग मधील शेवटचा चेंडू आदलण्यासाठी साईनाथ टर्न होत आहे. हनी कशा प्रकारे फलंदाजी करेल या चेंडूवरती पाहण्यासारखं राहील, कारण एक षटकार त्यानंतर निर्धाव आणि इथं मात्र काय घडतंय पाहण्यासारखं राहील. ह्या वेळेस चेंडू बॅट वरती घेतलेला आहे आणि चेंडूला भिडकावून देतो गॅप मध्ये सीमारेषे बाहेर चौकार. चैताचे मैदान ग चैताचे मैदान
एजेसपट निंबोली संघाचा संघनायक आपला मास्टरचा संपर्क साधायचा आहे। तर आपण पाहतोय जय बजरंग 40 प्लस गोरसे व टायगर ग्रुप सावंत आयोजित पशु संवर्धन मेला वाव उत्पादन चषक 2020 स्पर्धेचा पहिला सामना पहिली इनिंग समाप्त झाली। आपण पाहिले 36 धावा जमावामध्ये यश प्राप्त झालं कोगाव संघास आणि 37 धावांचं आव्हान एजेसपट निंबोली संघासमोर ठेवलेलं आहे। तर हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करेल हे सांगण्यासाठी ऐकण्यासाठी येतील आपल्या या परिसरातील एक सुप्रसिद्ध समालोचक मेरी आवाज मेरी पहचान संदीप जी वखारे। धन्यवाद मनोज ठाकरे। 36 चार षटकाच्या समाप्तीनंतर 36 36 धावा धावपळ दर पाहायला मिळतात। 37 37 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल एजेसपट निंबोली या संघाच्या माध्यमातून। त्या दरम्यान विकास मुकादम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे मुलांना। पायगाव संघाचे उत्कृष्ट खेळाडू त्याचबरोबर समालोचक देखील आहेत। एजेसपट निंबोली संघाचा संघनायक आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। पशु संवर्धन मेलावा व हुतात्मा चषक गोरसई 40+ 2020
संतोष पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय। पाहूया कशा प्रकारे पहिला षटक हाताळेल पंचांच्या माध्यमातून युवा कंदील। सामन्याला सुरुवात, षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडू फुलटॉस आहे, चांगला फटका, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, यस जाईल सीमा रेषा पार, गुड शॉट, चौकार। उस साल का लोकप्रिय गीत ये उच्चता फ्लॅटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडूला बॅट वरती घेतला आणि गॅप मध्ये ढकलून दिला, चौकार वसूल केला। पहिल्या चेंडूवर प्रहार, चौकार पाहायला मिळाला, आता मात्र षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, दोन धावा कंप्लीट झाल्या, धाव संख्या दोन ने पुढे सरकते, सहा धावा धावफलकावर पाहायला मिळतात, 9.25 च्या सरासरीने चालायचं आहे विजयासाठी, मात्र पहिल्या दोन चेंडू मागे सहा धावा खर्च केल्यात या ठिकाणी गोलंदाज संतोषाने। पॉवर प्लेचं षटक आहे, संतोष पुन्हा एकदा बोलतोय, यावेळेस देखील फुलटॉस चेंडू इनसाइड आउट खेळून काढला, इनफील्डच्या वरून चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार, चौकार। अरे भिवंडीची पोरं म्हटली तर गाडा तर झालाच पाहिजे। अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, तीन चेंडूंचा खेळ झालाय आणि तीन चेंडू मागे दोन चौकार, सीताराम याच्या बॅट मधून एक पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला मिळते, ज्या प्रकारे फलंदाजी करतोय सीताराम, जी सरासरी आहे आणि ज्या सरासरीने चालायचं आहे ती सरासरी मात्र पहिल्या तीन चेंडू मागे प्राप्त झाली आहे निंबावली संघासाठी। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस एक चांगला चेंडू, यस फलंदाज बाद होतोय, पहिल्या गडी बाद सीताराम, तर चला पुढील दोन संघ टॉस साठी यायचा आहे। खांडपे संघाच्या संघनायक त्याच बरोबर वडपे संघाच्या संघनायक आपण टॉस साठी या, एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र गडी बाद झालाय सीताराम दत्ता, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, यावेळेस प्रहार झालाय, एक चांगला फटका, चेंडू निघून जाईल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार, चौकार। अतिशय
विशेष सुरेख फटका दत्ता बाट मधून चौकार पाहायला मिळाला. धाव संख्या 4 ने पुढे सरकते. 14 धावा धाव फलकार पाहायला मिळतात. एक गडी बाद मात्र षटकातील अजून एक चेंडू बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फलंदाजी. पुन्हा एकदा प्रहार झालाय. चेंडू हवत आहे क्षेत्रक्षक जेल खाली. चुकी पाहायला मिळते. त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर. अतिशय सुरेख सुरुवात पाहायला मिळते. 37-37 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्याच षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज संतोषाने. तर सीमारेषेबाहेर जे सीमारक्षक आहेत दक्ष ठाकरे, प्रणव पाटील, विशाल पाटील, आयुष केने यांनी जर सीमारेषेबाहेर षटका ठोकलेला चेंडू जेल घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज निलेश येतोय. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक समाप्तीनंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये पाहू शकता. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग हे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये व इतर क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतायत. निलेश गोलंदाज गोलंदाजी मार्क वर षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस लो फुलटा चेंडू होतो आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवला जातोय. एका धावेवर समाधान मानावं लागतं. त्या ठिकाणी फलंदाज झाला. फुट्टी प्लस भोगाव संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र उद्यापासनं क्रिकेटचा बिग शो भोगाव गावामध्ये पाहायला मिळेल. स्वर्गीय महेश दादा बार्शी चषक 2020 जयनमन पोगाव संघाच्या माध्यमातून आयोजन नियोजन पाहायला मिळेल. तर या ठिकाणी भावेश पवार यांचं आगमन झालंय. विनंती असेल की आपण मनसार येऊन स्थान बनवायचं आहे. सर भावेश पवार वेलकम. वाईट चेंडू अवांतर धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 18 धावा धावफलकार पाहायला मिळतायत. यावेळेस प्रहार झालाय. चेंडूवर अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षकार. अतिशय दमदार फटका मैदानाच्या आतमधून पाहायला मिळाला. दत्ता याच्या बॅट मधून षटकार आलाय. एक चांगली स्थिती पाहायला मिळते निंबवली संघाची. त्या प्रकारे फलंदाजी होते. धाव संख्या स्थिर आहे 24 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. निलेश गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस त्रिफलला उडवला जातोय. यस फलंदाज बाद. डॉक्टर तानाजी केने यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम. आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. मित्र क्रिकेट खेळच असा आहे की ज्याच्यापासून डॉक्टर वकील इंजिनियर पेशाने कोणीही असो पॉलिटिशियन देखील कोणी वंचित राहू शकले नाहीयेत. तर आपापल्या क्षेत्रात एक वेगळं वलय निर्माण करणारे व्यक्तिमत्व आजच्या दिवसात या मंचावर पाहायला मिळेल.
क्रिकेट ची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत निश्चितच सुधामा जे पोहे म्हणजे क्रिकेट मग तिथं कुठल्याही धर्माचा असो पंथाचा असो तिथे ना मिळून मिसळून राहावं लागतं. तसंच आपण तुम्ही जसं उल्लेख केला की कोणीही कुठल्याही क्षेत्राचा माणूस असो तो क्रिकेट पासून वंचित राहू शकत नाहीये कारण क्रिकेट मध्ये खूप ग्लॅमर आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता बॅट आणि बॉल मध्ये आव्हा तसा संपर्क नाहीये. बॅट ची कडा घेऊन त्यानंतर चेंडू शरीरावर आदळला होता. कोणत्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर. चेंडू निर्धाव गेलाय. धाव संख्या स्थिर आहे 2 गडी बाद 24 धावा. निलेश यावेळेस फुलटॉस आहे. आडवा बॅटला एक चांगला फटका. चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार चौकार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. अठ्ठावीस धावा झाल्या आहेत. अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. तर या 9 धावा काढल्या जातील कि त्या उलट या 9 धावा रोखल्या जातील. ऐकूया मनोज ठाकरे याच्या आवाजाने. धन्यवाद. 37 धावांचं आव्हान आणि त्याचा बाटला करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तेजस्पट निंबोरी संघाच्या माध्यमातून. क्रिकेट मधले जे 3 दुबे आहेत त्या फलंदाजी गोलंदाजी आणि शतरक्षण याच्यामध्ये अव्वल ठरत असताना आपण पाहतोय. तेजस्पट निंबोरी संघ गोलंदाजी करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथं मात्र आपण पाहतोय फलंदाजी करत असताना चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत आतापर्यंत चांगली धावसंख्या धावफलकावरती जमलेली आहे. इथं मात्र काहीतरी करिश्मा आहे भरी गोलंदाजी करावी लागेल. अप्रतिम चेंडू होता परंतु टोलावून काढलेला ऑफ साइडला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु नाकारले दोन्ही फलंदाजांनी आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये. सुखरूप एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहतोय 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. फलंदाज बाद झाल्याचा कुठल्या प्रकारे प्रेशर न घेता संदेश चांगली फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या सीझन मधील पहिली मॅच खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स निंबोली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निश्चित ज्या प्रकारचं लक्ष आहे त्या प्रकारची सुरुवात एक चांगली सुरुवात आणि चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एकदम मात्र बॅट वरती चेंडू आणि चेंडूला भिडकावून दिला. सीमारेषे बाहेर षटकार. निश्चितच एक चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते एजिस्पर्ट लिंबोली संघाच्या माध्यमातून. इथे मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. पुढील चेंडू यावेळेस प्रहार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता विजयी 2 धावा कंप्लीट होतील का. यस आणि यस 2 धावा कंप्लीट. निश्चित चांगलं विजय संपादन केलं आपण पाहतोय एजिस्पर्ट लिंबोली संघाने. व्यासपीठावर विराजमान आपण पाहतोय सन्माननीय डॉक्टर आत्मराम किरेजी. खरंच खूप प्रेम आहे या संघावरती म्हणून तर पहिल्या दिवसापासून अजूनही आपण सकाळपासून पाहतोय. त्यानंतर ज्याने गोरसे गावाचं नाही तर पूर्ण भिवंडी तालुक्याचं नाव या पूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं असं सन्माननीय
सर भाई पवार ए सुद्धा व्यासपीठ।